त्यानंतर पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सांगलीमध्ये मतदान जनजागृती स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मानवी साखळी उपक्रम राबवण्यात आला. सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या डू वोट 20 नोव्हेंबर 2024 हा संदेश देत मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला. या पार्श्वभूमीवर रायगडातील माणगाव श्रीवर्धन मार्गावरती म्हसाळा चेकपोस्टवरती वाहनांची कसून तपासणी केली जाते. गोंदियात महायुतीकडून विनोद अग्रवाल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. दरम्यान इतिहासामध्ये पहिल्यांदाच गोंदिया विधानसभेमध्ये भाजपचं कमळ फुलणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सोलापुरामध्ये आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी रोड शो केला. अभिनेते पवन कल्याण यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीतून फुलं उधळून जय्यत आणि जंगी असं स्वागत केलं. जम्मू काश्मीरमधील काही व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगर शहर आजूबाजूच्या शहरामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापे टाकून 9 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. इस्रायली सैन्यानं लेबनॉनच्या धाये भागावरती हल्ला केलाय. हवाई हल्ल्यामध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. इस्रायली सैन्याकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या शस्त्रांच्या गोदामावरती हल्ला केल्याचा हा व्हिडिओ आहे.